सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, धन्यवाद। कराडच्या क्रीडा क्षेत्रात मागील 7 दशकापासून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या आधुनिकीकरणासाठी 21 कोटीचा निधी मंजूर केला आहे। यासोबत छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आवश्यक 4 कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती रणजित पाटील यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। सातारा शहर पोलीस ठाणे शाहूपुरी हद्दीत रेणुका सोसायटी परिसरात फिरायला गेलेल्या वृद्धाच्या गळ्यातील दुचाकीवरील दोघांनी सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली। साताऱ्यात चेन चोरीच्या घटना पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मदन हरिभाऊ पिसाळ वय 68 राहणार शाहूपुरी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। संशयित चोरटे बुलेटसारख्या दुचाकीवरून तोंडाला स्कार्फ बांधून आले असल्याचे त्यांनी सांगितले। हिवरे तालुका कोरेगाव येथील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून 1,25,000 दागिने व 15,000 रोकड असा एकूण 1,35,000 ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे। याबाबत वाटार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी नीता नागेश तांबे यांच्या बंद घरावर पाळत ठेवून चोरी केली। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा 5% मतदान वाढ झाली होती, त्यानुसार आता विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही मतदारसंघातील 50% कमी मतदान झालेल्या 20 गावांमध्ये विशेष उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती कराड उत्तर विधानसभा निवडणूक निर्णायक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली। खटाव तालुक्याला परतीच्या जोरदार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। सोमवार आणि मंगळवारी पावसाने रात्रपाळी केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे। तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाने 200% मॅजिक फिगर गाठली। खटाव तालुक्याच्या वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी 444 mm आहे, मात्र यावर्षी वरुणराजा मेहरबान झाल्याने सर्वच मंडळांनी ऑगस्टच्या मध्यातच पावसाची सरासरी ओलांडली। दरम्यान परतीचा पाऊसही जोरदार कोसळत असल्याने तालुक्यातील येरळवाडी नेरसह इतर तलाव तसेच येरळवाडी नदी दुथडी भरून वाहत आहे। खंडाळा कारखान्याचा बॉयलर अग्निदीपन समारंभ आमदार मकरण पाटील व सौ अर्चना पाटील यांच्या हस्ते पार पडला। यावेळी कारखाना अपेक्षित गतीने चालवला गेला नाही, भांडवल गोळा करण्यासाठी प्रयत्न केला नाही। 110 कोटीत कारखाना उभे करणे गरजेचे असताना 283 कोटीच्या कर्जाचा बोजा विरोधकांनी करून ठेवला आहे। विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे कारखाना कुपोषित झाल्याची टीका आमदार मकरण पाटील यांनी केली। सातारा शहरातील दौलतनगर येथे दिवसा ढवळ्या घरफोडी झाल्याची घटना घडली। सुमारे 2.5 लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत। या प्रकरणी रवींद्र जयसिंग साबळे वय 57 यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दुधेबावी तालुका फलटण येथे फलटण ते दहिवडी रोडवर दुधेबावी घाटामध्ये कुर्ले नेहरू नगर ते मसवड जाणाऱ्या एसटी बसला समोरून टाटा टेम्पोने जोरदार धडक दिल्याने एसटी बसचा पुढचा शो व काच याचे सुमारे 70,000 रुपयाचे नुकसान झाले। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। या अपघात प्रकरणी टेम्पो चालक याच्याविरुद्ध सुनील रामचंद्र जगदाळे वय 40 राहणार मोगराळे तालुका मान यांनी फलटण पोलिसात तक्रार दाखल केली आहे। श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड फलटण या वर्षीच्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून यावर्षी 6.5 लाख टन
उसाचे गाळप करण्याचा निर्धार करून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आल्याचे श्रीराम सहकारी साखर कारखाना चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बॉयलर आणि अग्निदीपन समारंभ झाला. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या मातोश्री व तरडगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच हबप श्रीमती शकुंतला प्रल्हाद चव्हाण यांचे वयाच्या 86व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबरला दुपारी तरडगाव तालुका फलटण येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सर्व पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्य वर विशेष लक्ष राहणार आहे. विविध प्रलोभाने दाखवण्यासाठी होणारे पैसे दारू वाटपावर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा घटनांवर कारवाई करण्यास शासकीय यंत्रणा कमी पडत असल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास संबंधितावर कारवाई होणार आहे. जिल्ह्यात 100 आदर्श मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या तयारीची माहिती पत्रकारांना दिली. सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस अजूनही पडत असून पश्चिमेकडील कोयना धरणात 2 दिवसात पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा वीजग्रहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना धरणात 104.93 TMC इतका पाणीसाठा झाला आहे. राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे व निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अशातच आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत मोठे वक्तव्य करून त्यांचे धाकटे बंधू आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या विजयाविषयी विश्वास व्यक्त केला. खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवार दिनांक 17 रोजी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहत असलेल्या धाकटे बंधू आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. विरोधक काहीही अपप्रचार करत असतील तर करू द्यात. आम्ही दोघा बंधूंनी सातारचा विकास केला आहे आणि त्या जोरावरच जनतेत मत मागणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजे म्हणजेच आमदार शिवेंद्रराजे आणि आमदार शिवेंद्रराजे म्हणजेच खासदार उदयनराजे असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या पाठिंब्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. तर आता त्यांच्या विरोधात कोण असणार याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.